महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर आज नागपुर आए। इस दौरान एयरपोर्ट पर पत्रकारों से बातचीत के दौरान गंगा जमुना मुद्दे पर बोलते हुए कहा कि पुलिस द्वारा की गई कार्रवाई सही है, साथ ही वहां की महिलाओं का पुनर्वसन करना जरूरी है क्योंकि पुनर्वसन करना बहुत बड़ी बात है, ऐसा भी ठाकुर द्वारा बोला गया है। एक गोष्ट नक्की आहे की पुलिसांनी जी एक्शन घेतली ती जी काही चुकीची नाही आहे, कारण तिथे जर अल्पवयीन मुलींला एका विशिष्ट दर्जा विशिष्ट कामामध्ये जबरदस्तीने तिथे टाकत असतील तर त्याचा निषेधच केला पाहिजे आणि पोलिसांचं त्या ठिकाणी तारीफच केली पाहिजे। माझी हरकत एवढीच होती की आता हे शेकडो वर्षांपासून सुरू आहे, आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे। माझी हरकत एवढीच होती की ज्या महिला आहे त्यांना आपल्याला पुनर्वसित करायला पाहिजे होतं आणि अशी ॲक्शन घ्यायच्या आधी महिला व बाल कल्याण विभाग आणि होम मिनिस्ट्री यांनी एकत्र बसून, म्हणजे नागपूरमध्ये जे कमिशनर आहेत त्यांनी, महिला व बाल कल्याणचे कमिशनर आहेत त्यांनी एकत्र बसून त्या ठिकाणी खरंच जर अशा महिला त्या ठिकाणी आहेत आणि मायनर वुमन्स जर आहे तर त्यांची काळजी, त्यांचं पुनर्वसन ही खूप मोठी समस्या आहे। एकदम आपण ॲक्शन घेतली आणि उद्या या सगळ्या गोष्टी थांबल्या असं होत नाही समाजामध्ये। समाजामध्ये आता एवढ्या वर्षांपासून हे सगळं सुरू आहे पण त्याच्यावर आडा घालणं हे गरजेचं आहे। कमिशनरांनी जे ॲक्ट केला, कमिशनरांनी जी हरकत केली आणि सील केलं ते नक्कीच चांगलं आहे, पण माझ्या मला असं कळलं आहे की त्या महिलांना बाहेर जायला मिळतं आहे, त्यांना त्यांचं सामान घ्यायचं असेल काय घ्यायचं असेल ते मिळतं आहे, फक्त हरकत तिथं त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हायलाच पाहिजे असा अट्टहास आहे।